खरं जे सरकार किंवा आयोग किती असंवेदनशील असू शकतं याचं हे उदाहरण आहे. लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये होणाऱ्या काही बदलाच्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांची काही मागणी होती आणि त्या मागणीसाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला, लढा उभा करावा लागला आणि त्या संघर्षानंतर त्यांची मागणी आज मान्य झाली. खरं जे सरकार किंवा आयोग किती असंवेदनशील असू शकतं याचं हे उदाहरण आहे की विद्यार्थ्यांना यासाठी संघर्ष करावा लागतो की जी मागणी रास्त होती. यामध्ये मी विद्यार्थ्यांचं तर अभिनंदन करतोच आहे, त्याबरोबर आमच्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो आहे की त्यांनी हा लढा नेटानी लढवला आणि विद्यार्थ्यांना यश मिळवून दिलं. मी विद्यार्थ्यांना भावी जीवनासाठी शुभेच्छा.